हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चैनल। आज तुमच्याबरोबर वेज दम बिर्याणीची रेसिपी शेअर करणार आहे। यामध्ये मी जास्त प्रमाणामध्ये मशरूम आणि पनीर वापरलेलं आहे, यामुळे तुम्ही याला वेज पनीर मशरूम दम बिर्याणी म्हटलं तरीही चालेल। तुमच्याबरोबर लवकरच परफेक्ट बिर्याणी कशी बनवायची याची देखील रेसिपी शेअर करणार आहे, ज्यामध्ये कांदा तळण्यापासून ते परफेक्ट तांदूळ कसा शिजवावा हे सांगणार आहे। पहिल्यांदा आपण भाज्यांचं मॅरिनेशन बनवणार आहोत। बाउलमध्ये इथे 200 ग्रॅम दही घेतलेलं आहे। यामध्ये आता काही मसाले टाकूयात। अर्धा चमचा हळद घालूयात। 1 चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे। 1/4 टीस्पून हिंग टाकूयात। 1 चमचा किचन किंग मसाला टाकणार आहोत। 1 चमचा चिकन मसाला टाकूयात। 2 चमचे काश्मीरी मिरची पावडर टाकूयात। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। आपण आता यामध्ये 1 चमचा साखर टाकूयात। इथे 1/2 कप आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर याची पेस्ट केलेली होती ती टाकलेली आहे। सगळे पदार्थ एकत्रितरित्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार यामध्ये मसाले आणखीन जास्त घालू शकता। यामध्ये टाकूयात 1 कप गाजर, 1 कप बटाटा, 1 कप कोबी, 1 कप बीन्स, 1 कप हिरवा वाटाणा, 1 कप ढोबळी मिरची। यानंतर 1/2 पाव भिजलेले सोयाबीन टाकलेले आहेत। 1 कप मशरूम टाकलेला आहे। 125 ग्रॅम पनीर टाकलेलं आहे। आपल्याला हे सगळे पदार्थ एकत्रितरित्या मिक्स करून घ्यायचे आहेत। 4 ते 5 तास या भाज्या मॅरिनेट होण्यासाठी ठेवायच्या आहेत। कढईमध्ये 4 टेबलस्पून तेल गरम केलं आहे। यामध्ये 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरी टाकूयात। फोडणी तडतडल्यानंतर यामध्ये आपण काही खडे मसाले टाकतो आहे। खडे मसाल्यांमध्ये छोटी वेलची, मोठी वेलची, लवंग, दालचिनी, काळी मिरी आणि तेजपत्ता आहे। याला व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करायचं आहे। यामध्ये आपण आता 2 मीडियम साईजचा उभा चिरलेला कांदा टाकणार आहोत। कांदा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तुम्हाला जर नॉनव्हेज बिर्याणी करायची असेल तर ज्या आपण व्हेजिटेबल्स वापरल्या होत्या त्याच्याऐवजी यामध्ये तुम्ही चिकन किंवा मटण टाकू शकता। बाकी प्रोसिजर सेम आहे, फक्त मसाल्याची क्वांटिटी तुमच्या तिखटपणानुसार ॲडजस्ट करा। यामध्ये 1 कप टोमॅटो प्युरी टाकलेली आहे। तेल सुटेपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे। 4 ते 5 मिनिटांमध्ये आपल्या प्युरीला व्यवस्थित तेल सुटण्यास सुरुवात होते। याची टेस्ट आणखीन एनहान्स होण्यासाठी यामध्ये आपण 1 पॅकेट शेजवान चटणी टाकणार आहोत। यामुळे आपल्या बिर्याणीला आणखीन छान टेस्ट येते। 1 मोठा चमचा बिर्याणी मसाला देखील यामध्ये टाकलेला आहे। सगळे पदार्थ व्यवस्थित मिक्स करायचेत। आपला हा मसाला व्यवस्थित शिजला आहे। यामध्ये आपण आता ज्या भाज्या मॅरिनेट केलेल्या होत्या त्या टाकणार आहोत। भाज्या व्यवस्थित 4 ते 5 तास मॅरिनेट केलेल्या होत्या। भाज्यांनी त्यांचं पाणी देखील सोडलेलं आहे। आता सगळे पदार्थ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। तुम्हाला हवं असेल तर या भाज्या तुम्ही कुकरला देखील शिजवून घेऊ शकता। फक्त 1 ते 2 शिट्ट्यांमध्ये या भाज्या व्यवस्थित शिजल्या जातात। या भाज्या आपल्याला संपूर्ण शिजवायच्या नाहीत, कारण आपण नंतर या बिर्याणीला दम देणार आहोत। आपण यामध्ये 1/2 कप पाणी घालूयात, जेणेकरून भाज्या शिजण्यास मदत होईल। सगळे पदार्थ पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। झाकण लावून 20 ते 25 मिनिटे या भाज्या बारीक गॅसवर शिजू द्यायच्या आहेत। फक्त 80% या भाज्या आपण शिजू देणार आहोत। साधारण 1/2 तास झाला आहे या भाज्या शिजल्या का ते पाहूयात। तेल तर मस्तपैकी सुटलेलं आहे। इथे बटाट्याचा छोटासा तुकडा दाबून पाहिला, भाज्या शिजलेल्या आहेत। आपण आता पाहूयात बिर्याणीला
लेयर कसा द्यायचा। इथे एक पातेलं घेतलेलं आहे, त्याच्या तळाला एक टेबलस्पून तूप टाकणार आहोत। यामधील अर्ध्या भाज्यांचा पहिल्यांदा बेसमेंटला लेयर देणार आहोत। भाज्या व्यवस्थित पसरवायच्या आहेत। त्यानंतर यावरती तळलेला कांदा टाकूयात। भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने टाकलेली आहेत। त्यानंतर एक कप शिजवलेला बासमती तांदूळ टाकूयात। हा तांदूळ 80% शिजवलेला आहे। त्यानंतर थोडंसं तूप, थोडासा बिर्याणी मसाला आणि मीठ टाकलेलं आहे। पुन्हा टाकूयात तळलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने। पुन्हा एकदा देणार आहोत भाज्यांचा लेयर। परफेक्ट राईस कसा कुक करायचा हे मी पालक राईसच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं, त्याचा व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळेल। पुन्हा एकदा टाकूयात तळलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने। पुन्हा एकदा एक देणार आहोत शिजवलेल्या बासमती तांदूळचा लेयर। तांदूळ देखील 80% शिजवलेला होता। यावरती पुन्हा एकदा टाकूयात तळलेला कांदा, भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने। आपण या बिर्याणीमध्ये कलर देखील टाकणार आहोत। त्याआधी यावरती टाकूयात थोडासा बिर्याणी मसाला आणि मीठ। नंतर 2 टेबलस्पून तूप घातलेलं आहे। तळलेले काजू टाकूयात। साधारण 1/2 कप काजू वापरलेले होते। त्यानंतर 1/2 कप पाण्यामध्ये एडिबल येल्लो कलर टाकलेला होता आणि तो मिक्स केलेला होता। सेम पद्धतीने हिरवा कलर देखील तयार करून घेतला आहे आणि तो देखील यावरती टाकलेला आहे। पातेल्याच्या कडेला आपण आता मळलेलं गव्हाचं कणिक लावणार आहोत। संपूर्ण पातेल्याला व्यवस्थित कणिक लावून घ्यायचं आहे। कणिक व्यवस्थित लावून झाल्यानंतर यावरती आपण आता एक थाळी उलटी ठेवणार आहोत आणि याला व्यवस्थित चिटकवून घेणार आहोत, जेणेकरून कोणत्याही बाजूने वाफ जायला नको। बिर्याणी शिजवण्यासाठी गॅस सुरू करूयात। यावरती एक तवा ठेवणार आहोत। यावरती आपण आता बिर्याणीचं पातेलं ठेवायचं आहे। आपल्याला ही बिर्याणी मीडियम गॅसवरती 25 ते 30 मिनिटे शिजवून घ्यायची आहे। बिर्याणी शिजवल्यानंतर 1 तासाभरानंतर ही बिर्याणी ओपन करायची आहे। साधारण 1 तासाने मी याचे झाकण काढत आहे, तरी पण यामध्ये भरपूर असा आणखीन दम आहे। याला आपण आता स्मोक देणार आहोत। बिर्याणीला स्मोक देण्यासाठी कोळसा गरम केलेला होता, तो वाटीमध्ये ठेवला आहे। यावरती टाकूयात चमचाभर तूप आणि लगेचच आपल्याला यावरती पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आहे। झाकण साधारण 5 मिनिटासाठी ठेवणार आहोत, जेणेकरून संपूर्ण स्मोकी फ्लेवर संपूर्ण बिर्याणीला लागेल। यामध्ये जास्त प्रमाणात धूर तयार झाला आहे, म्हणजेच आपली परफेक्ट पनीर मशरूम वेज दम बिर्याणी तयार झालीत। 5 मिनिटानंतर झाकण काढूयात। तुम्हाला हवं असेल तर सगळी बिर्याणी तुम्ही मिक्स करून घेऊ शकता, पण मी इथे साईडनेच थोडीशी बिर्याणी एका प्लेटमध्ये काढणार आहे। ही बिर्याणी तुम्ही कोशिंबीरबरोबर सर्व करू शकता किंवा अशी देखील ही बिर्याणी खाण्यास एकदम टेस्टी लागते। आपली या ठिकाणी परफेक्ट प्रमाणात व्हेज पनीर मशरूम दम बिर्याणी तयार झालेली आहे। आणखीन एका छोट्याशा हंडीमध्ये ही बिर्याणी मी सर्व करत आहे। तांदूळ देखील परफेक्ट शिजला आहे, सगळ्या भाज्या परफेक्ट शिजल्यात। प्रत्येक भाजीमध्ये मीठ गेलेलं आहे आणि बिर्याणी टेस्टी लागत आहे। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।